आवाज महाराष्ट्र वेब न्यूज, आपला आवाज आपली भाषा। नमस्कार मित्रांनो, केतकी चितले हिने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवणारी एक पोस्ट तिने व्हायरल केली आहे आणि तिच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की तमाम आंबेडकरी जनतेच्या या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याबद्दल मी केतकी चितले हिचा खरपूस समाचार आता घेणारच आहे। पण तत्पूर्वी आपले जे समाज बांधव आहेत स्वप्नील गोविंद जगताप यांनी ठाणे इथल्या रबाळे पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्याबद्दल स्वप्नील गोविंद जगताप यांची मी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि आवाज महाराष्ट्र वेब न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। केतकी चितले यांनी जी काही वक्तव्य केलेलं आहे तर तिचं असं म्हणणं आहे की 6 डिसेंबर रोजी 9 बुद्ध लोक हे मुंबई दर्शनासाठी फुकटमध्ये येत असतात आणि फुकटमध्ये मुंबई दर्शन करत असतात। तर मला प्रश्न आहे केतकीला की किती लोक मुंबई दर्शनासाठी येत असतात दरवर्षी 6 डिसेंबरला, आणि त्याच पद्धतीने किती असा तिचा आकडा आहे की किती लोक येऊन दर्शन घेऊन जातात आणि किती लोक येऊन मुंबई दर्शन करतात। ते मुंबई दर्शनालाच येतात की दुसरं काही कशाला येतात याच्याबद्दल केतकीला माहिती आहे का? ती माहिती नसेल तर ही माझी व्हिडिओ केतकी चितलेपर्यंत पोहोचवा। आज मी तिला सांगणार आहे की किती लोक दर्शनासाठी येतात आणि कुठे मुंबईचं दर्शन करतात। मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे चैत्यभूमी या दादर या ठिकाणी आहे आणि दरवर्षी लाखो करोडो लोक ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला येत असतात हे केतकीला माहीत नसावं। म्हणून तिला असं वाटते की लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनासाठी फुकटमध्ये येतात। एखाद्या माणसाला त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक येण्याचा हा प्रकार जगामध्ये नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये पहिला आहे हे केतकीला माहीत नसावं। आणि मुंबई दर्शनासाठी फुकट येतात तर मी केतकीला सांगू इच्छितो की रेल्वेचा जो प्रवास आहे नुसता रेल्वेलाच या 2 ते 3 दिवसामध्ये 7 ते 8 करोड रुपयाचा नफा होत असतो। इतर मुंबई दर्शनाची तर बात वेगळीच आहे पण निव्वळ रेल्वेला या 2 ते 3 दिवसामध्ये हा 7 ते 8 कोटीचा नफा होत असतो। मला असं वाटायचं की इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांचं वाचन चांगलं असतं, त्यांना स्क्रिप्ट वगैरे वाचायला लागते, त्याच्या माध्यमातून त्यांचं वाचन हे चांगलं असतं असं मला एक गैरसमज होता। तो आज या केतकीमुळे माझा गैरसमज दूर झालेला आहे। ही लोकं कोणत्याही प्रकारचं वाचन करत नाही किंवा आम्ही ज्यांना टी व्हीवरती बघतो ज्यांना आम्ही असं समजतो की हे खूप ॲडव्हान्स लोक आहेत पण यांची मानसिक जी गुलामी आहे किंवा ही यांची मानसिकता जी आहे ती अत्यंत हीन आणि खालच्या पातळीची आहे हीच या केतकीच्या या पोस्टवरून आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येतात। मला तिला सांगायचं आहे की मुंबई दर्शनासाठी फुकटमध्ये येतात, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोक येणारी लोकं ही मुंबई दर्शनासाठी येत नसतात तर ती त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि अभिवादन करायचं म्हणून त्या दिवशी एवढ्या अलोट प्रमाणामध्ये लोकं येत असतात। अशा प्रकारे त्यांना बदनाम करण्याचं केतकी तू काम करू नको। आणि दुसरं एक की मुंबई दर्शनासाठी फुकटमध्ये येतात, अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला ह्या लायकीचं बनवलेलं आहे की आम्ही 6 डिसेंबरलाच नाही तर 12 महिने 24 तास मुंबईचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकतो, मुंबईमध्ये फिरू शकतो। आणि तुला मी एवढीसुद्धा माहिती देतो की तुझी जी काही सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये जो काही बहुजन समाज हे सुद्धा पैसे देऊन आम्ही केबलवाल्याला पैसे देतो तेव्हा तुझे सिरियल बघतो आणि तेव्हा तुला जो काही मानधन असतो तो भेटत असतो, याच्यामुळे तू आम्हाला काही असं खालच्या दर्जाचं की हीन पातळीचं असं काही समजत असेल तर केतकी हा तुझ्या मनातला जो काही डोक्यामधला खुळ आहे तो बाहेर काढ आणि जरा जागो हो। मला वाटायचं की नवीन जनरेशन आहे, या नवीन जनरेशनला काहीतरी बाबासाहेबांबद्दल आदर असेल, त्यांना त्यांच्या कार्याची माहिती असेल, पण दुर्दैवाने तसं नाही आहे की असे स्वतःला ॲडव्हान्स समजणारी लोकच अशा प्रकारे वागत असतील तर हे दुर्दैव आहे आणि केतकीसुद्धा ही त्याच मानसिकतेची आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। आणि केतकीने जे काही पोस्ट लिहिलेली आहे की तिच्या सोशल माध्यमावरती तिने व्हायरल केली आणि त्याच्यामध्ये तो काही मुद्दा टाकला की 9 बुद्ध लोक 6 डिसेंबरला येतात फ्रीमध्ये मुंबई फिरून जातात, तर मला तिला एवढंच सांगायचं आहे की हे तू जी काही लिहू शकतेस सोशल मीडियावरती बोलू शकतेस किंवा तुला मागे ज्यांनी ट्रोल केलं त्यांनासुद्धा तू धडा शिकवलास, तर असं जे करण्याचा अधिकार जर कुणी दिला असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे।
स्त्री पुरुष समानता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तू आज या सोशल माध्यमावरती लिहू शकते, त्यांच्या समाजामध्ये तू लिहू शकते. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जास्त कोणी सपोर्ट केला असेल, त्यांच्या कार्याचा गौरव कोणी जर केला असेल, तर तो बौद्ध समाजाने केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः यांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि केतकी, तुला असं जर वाटत असेल की नवबौद्ध लोक ही फिरायला येतात किंवा फुकटमध्ये मुंबई दर्शनला येतात, तर मला तू सांग की आम्ही अशा कुठल्या ठिकाणी गेलो फुकटमध्ये आणि अशी कुठली सुविधा आम्हाला फुकटमध्ये मुंबई दर्शनाची करून ठेवलेली आहे, की आम्हाला तरी सांग की कुठे अशी योजना आहे त्या मुंबईमध्ये आम्ही फुकटमध्ये फिरू शकतो किंवा कुठे जाण्याचं आम्हाला तिकीट भाडं वगैरे लागत नाही. असं जर तुझ्याकडे कोणती माहिती असेल तर ती नक्की आम्हाला दे, नसेल माहिती तर आम्ही हे कदापही सहन करणार नाही. महिला म्हणून महिलांना जे काही अधिकार विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्याच्या माध्यमातून तू आज लिहू शकते, बोलू शकते आणि तू ॲक्टर म्हणून या टी व्हीमध्ये सुद्धा काम करू शकते. हे तुझ्या मानसिकतेमधून आलेली आहे. ती मानसिकता महिलांना कोणत्या प्रकारचं वागणूक देते, कोणत्या प्रकारची शिक्षा देते किंवा त्यांचं म्हणणं काय महिलांबद्दल, याचं जर एकदा तू वाचलंस तर तुझ्या लक्षात येईल की तू कोणाचा सपोर्ट करतेस किंवा तू कोणाच्या बद्दल अगेन्स्टमध्ये बोलत आहेस. तुला तुझी लाज वाटेल की आपण कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून केतकी, अशा प्रकारे जर तुला माहिती नसेल तर अशा प्रकारे वक्तव्य करू नको. याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होते. आणि जर तुम्हाला एवढी जर खाद असेल आमच्या समाजाबद्दल, तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल, तर तुम्ही सगळ्याच ठिकाणी आम्हाला बंदी घाला. तुमच्यात जर हिंमत असेल, तुम्हाला वाटतं की हे लोक फुकट, मी बरेचशी लोकं बघत असतो, त्यांची एवढी मानसिकता झालेली आहे की त्यांना असं वाटतं की ही बौद्ध लोक आहेत ती ट्रेननी फुकटमध्ये प्रवास करतात आणि BMC मध्ये फुकटमध्ये फिरत असतात किंवा कचरा करतात. हे जे काही वर्तमानपत्रांनीसुद्धा मागे काही बातम्या छापल्या होत्या आणि त्यांना उघड करण्याचं काम गेल्या वर्षी केलेलं आहे. मला वाटतं केतकीला जर तुमच्याकडे गेल्या वर्षीचं जर न्यूजपेपर असेल तर त्याची एक प्रत केतकीच्या घरी पाठवून दे आणि तिला कळू दे की रेल्वेला 7 ते 8 लाख करोडचा जो नफा झालेला आहे 2-3 दिवसामध्ये, त्याच्यानंतर BMC मध्ये जो काही कचऱ्याची आकडेवारी आली होती ती किती खोटी होती, याची जर तुमच्याकडे प्रत असेल, माझ्याकडे आली तर मी पाठवणारच आहे, पण तुमच्याकडे कोणाकडे आली असेल तर केतकीच्या निवासस्थानी तिला ते माहितीसाठी पाठवून द्या. तिला पण माहिती पडू दे की आंबेडकरी समाज हा फुट्टा समाज नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आज ह्या लायकीचं बनवलेलं आहे की आम्ही आज विमानामध्ये प्रवास करू शकतो, आज आम्ही हवं ते आम्हाला वाटते त्या प्रकारे आम्ही जिथे पाहिजे तिथे फिरू शकतो, आम्ही एक्सपेन्सिव्ह ठिकाणी जाऊ शकतो. आणि केतकी, जर असं तुझ्या मनामध्ये आलं असेल तर हा तुझा गैरसमज दूर कर. तुझा जर अशा प्रकारे गैरसमज जर दूर झाला नाही तर दुर्दैव या महाराष्ट्राचं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या महिलांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला तो अधिकार त्या महिलांना माहीत नाही आणि त्यांच्या समाजावरती असं चिखल फेकण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर आंबेडकरी समाज कधी सहन करणार नाही. कारण की तुम्ही ही जी काही या मानसिकतेची लोकं आहेत, केतकी चितली असतील ना, तर भरपूर अशी लोकं आहेत की त्यांच्या मनामध्ये असतं की ही लोकं 6 डिसेंबरला येऊन कचरा करतात, घाण करतात. अरे मूर्खांनो, तुम्हाला जर घाण करायचे असेल तर तुम्ही जाऊन बघा इतर ठिकाणी कशा घाण होतात, कशा प्रकारे नद्या नाल्यांना पाणी सोडलं जातं, एक्स्ट्रा पाणी सोडलं जातं, बजेट करून सोडलं जातं, याच्याबद्दल आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही जर बोललो तर तुमची पळता होईल थोडी होईल. कारण की तुमचं सतत हे झालेलं आहे की आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला येतो, तो फुकटमध्ये प्रवास करतो किंवा घेऊन घाण करतो, या प्रकारे जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही हे कदापही सहन करणार नाही. तुमची मानसिकता जर आज बदलत नसेल तर तुम्ही कोणत्या लायकीचे आहात, तुम्ही काय तुमची अवकात आहे ती आम्हाला आता याच्यावरून दिसून येत आहे की तुमची मानसिकता कधी बदलणार नाही. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला अशा प्रकारे तुम्ही ट्रोल करता. अरे तुम्हाला माहीत तरी आहे का केतकी, तुला माहीत तरी आहे का 6 डिसेंबर हा ह्या दिवशी काय आहे? जर तुला माहीत असतं तर तू अशा प्रकारे वक्तव्य केलं नसतं. आणि जे काही लोक अशा प्रकारे वक्तव्य करतात मी त्यांचा निषेध करतो. आणि खबरदार, तुम्ही जर आम्हाला अशा प्रकारे जर हीन वागणूक देत असाल आणि अशा प्रकारे जर आमचा अपमान करणारी वक्तव्य किंवा पोस्ट लिहित असाल तर खबरदार, आम्ही असं कधीही सहन करणार नाही. चाहे ती महिला असो किंवा पुरुष असो, तुमचं हे नेहमीचंच झालेलं आहे की आंबेडकरी समाजाला बोलायचं, अशा प्रकारे काही बोलायचं. आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावरती चालतो. आम्ही त्यांना असणारा आम्ही मान आणि सन्मान देतो, महिलांचा आदर करतो. म्हणून तुम्ही काही बोलायचं किंवा काही लिहायचं याला
कोणताही अधिकार नाहीये तुम्हाला असं आम्हाला बोलायचा किंवा आम्ही आमच्या जर तांदूळ पाळाचा फायदा घेत असाल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि त्या लोकांना सुद्धा सांगतो की जे 6 डिसेंबरला इकडे तिकडे फिरतात, जत्रा आहेत म्हणून फिरतात, म्हणून अशा लोकांची ही भीड वाढलेली आहे तुम्हाला असं बोलण्याची. तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असतो आणि त्या दिवशी तुम्ही लाऊडस्पीकर लावता आणि इकडे कुठे फिरायला जाता तुम्ही मुंबईमध्ये, ही त्याची प्रचिती आहे. त्याच्यामुळेच याला तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहे. तुमच्यामुळे अशा असणारी लोकही आज बोलू शकतात. तुम्ही मुंबईमध्ये येता, बाहेर येता, अरे इतर दिवशी या ना, तुम्ही फिरा ना, तुम्हाला फिरायचं आहे तर. पण 6 डिसेंबर रोजी तुम्ही गेट ऑफ इंडियाला जाता, तुम्ही बोटिंग करायला जाता, अशा प्रकारे जर करत असाल तर तुम्ही बाबासाहेबांचा अपमान करता. म्हणून केतकी चितलीसारखी लोकं तुम्हाला बोलतात आणि तुमची लायकी करतात. याला कारणीभूत जेवढी केतकी चितली आहे तेवढी तुम्ही सुद्धा आहे. या लोकांची मानसिकता बदलायची असेल तर तुम्हाला सुद्धा बदलणं गरजेचं आहे.